नमस्कार. आज आपण अर्थबोधचा 16वा भाग बघतोय. 15व्या भागामध्ये आपण पाहिलं की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय. तर फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपल्याला लक्षात आलं की आपण जे काय आपण नॉर्मली ज्या गोष्टी आपल्याला ऍस्पिरेशन्स असतात की आपल्याला हे अचीव्ह करायचंय, किंवा काही ज्या गोष्टी आहेत की जे आपले स्वप्न आहेत, किंवा काही गोष्टी आहेत की ज्याच्या आपल्याला करणं मस्तच आहे, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्यांच्याशी फायनान्शियली संबंध येतो, या सगळ्या गोष्टींना आपण फायनान्शियली प्लॅन करू शकतो. तर आजचा जो आपला विषय आहे तो आहे की कालचं आपण फायनान्शियल टोटल प्लॅनिंग कसं होतं ते बघितलं. आज आपण आता बघणार आहोत की गोल जो आहे फायनान्शियल गोल, त्याच्याविषयी आपण थोडं खोलात जाऊन जास्त नीटकं पाहणार आहोत. आता गोल म्हणजे काय होतं की थोडं एक रिवाइज करून घेऊ. फायनान्शियल गोलला 3 ते 4 ऍट्रिब्यूट असतात. तर पहिला ऍट्रिब्यूट काय की आज त्या गोष्टीची आजची किंमत काय. म्हणजे असं धरून चाला की तुम्ही रिटायरमेंट प्लॅन करताय, तर रिटायरमेंट मधला तुमचा खर्च हा तेव्हा खर्च किती असेल हे आता आपण हे नाही. आत्ता आपल्याला फायनान्शियल गोलच्या दृष्टीने काय लागतं, तर तुमचा आत्ताचा खर्च किती आहे, त्याच्यानंतर तुम्हाला रिटायर्ड व्हायला अजून किती वर्ष आहेत, त्याच्यानंतर जी रिटायर्ड तुमचा घर खर्च जो आहे तो साधारण किती पर्सेंटनी वाढतोय, आणि त्याच्यानंतरच की जे तुमचं रिटायरमेंट नंतर लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे. आता आपण हे एक एक्झाम्पल घेऊ. ह्या एक्झाम्पलमध्ये बघा की मी आज पूर्ण कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे, त्यामुळे तुमचा बराचसा जो आहे ना अंडरस्टँडिंग वाढेल. की आता बघा की करंट अॅन्युअल एक्सपेन्स हा एका फॅमिलीचा हा 4,80,000 रुपये वर्षाला आहे. त्याच्यानंतर त्यांचा इन्फ्लेशन जो आहे तो साधारण 8% होतोय, आणि त्यांचं वय आता साधारण 30 वर्ष धरलं तर त्यांच्या रिटायरमेंटला अजून 30 वर्ष आहे, आणि लाईफ ऑफ रिटायरमेंट म्हणजे रिटायर्ड झाल्यानंतर लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे, म्हणजे साधारण तर एखाद्या माणूस आता 60 वर्षाच्या वयात रिटायर्ड असेल तर त्याचं तो कितीपर्यंत त्याचं आयुष्य आहे. तर फायनान्शियल गोष्टींमध्ये आम्ही नॉर्मली 25 ते 30 वर्ष म्हणजे 85 ते 90 रेंज पर्यंत आपण त्याचं लाईफ एक्सपेक्टन्सी धरतो. आता इथे कसं होतंय, आता आपल्याला फायनान्शियल प्लॅन तू आपल्याला आपण कळतोय की गोल काय आपला, तर रिटायरमेंट प्लॅनिंग आहे. तर रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये काय आपण बघितलं मागच्या स्लाइड मध्ये की त्यांचा महिन्यात त्यांचा वर्षाचा खर्च किती आहे, किती वर्ष त्यांना अजून रिटायर्ड व्हायला आहेत, आणि रिटायरमेंट इन्फ्लेशन किती आहे, आणि रिटायरमेंट लाईफ किती आहे. आता इन्फ्लेशन आणि इयर्स टू रिटायर ह्या दोन वापरून मी काय कॅल्क्युलेट केलंय, म्हणजे एक्सपेन्सेस ऍट रिटायरमेंट, म्हणजे हे अँटिसिपेटेड आहे. जर का 8% ती जर का महागाई वाढत असेल तर आजचे जे 4,80,000 रुपये हे 3 वर्षांनी किती होतील, हा आकडा मी काढलाय, तो निघतोय 48,30,075 रुपये. आता त्याच्यानंतर मग असं होतं की मी जर का आत्ता म्हणजे मी 30 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत जी इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याला मला रेट ऑफ रिटर्न अपेक्षित किती आहे, तर त्याला ते आपण धरलं की साधारण 12% रेट ऑफ रिटर्न हा आपल्याला मिळू शकतो. त्याच्यानंतर रेट ऑफ रिटर्न पोस्ट रिटायरमेंट, म्हणजे कसं होतं की आज तुम्ही अर्निंग जी अर्निंग आहात, पण रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्ही अर्निंग नसता, तर ऑटोमॅटिकली असं होतं की आज तुम्ही थोडं रिस्क टेकिंग तुमची जे हे जे आहे ॲबिलिटी आहे ही थोडी तुमची जास्त असते, की जी रिटायर्ड माणसाची कमी असते. म्हणजे एकदा तुम्ही रिटायर्ड झाला की आपण शक्यतो सेफ इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, पण तुम्ही रिटायरमेंटच्या आधी जर का बघितलं तुमचा टाइम होरायझन जास्त असेल तर तुम्ही थोडं अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट जे आहे ते प्रॉडक्टमध्ये केली जाते, त्यामुळे तिथे ऑटोमॅटिकली कसं होतं की रिटायरमेंटच्या आधी रेट ऑफ रिटर्न जो आहे तो साधारण किती होतो, तर तुमचा तो 12% आपण इथे धरलाय, आणि पोस्ट रिटायरमेंट जो आहे तो रिटायरमेंट एक्सपेन्स धरलाय आपण 9%. त्याच्या ह्या दोन्ही सगळ्या कॅल्क्युलेट केल्या तर रिटायरमेंटच्या वेळी कॉर्पस किती गोळा व्हायला पाहिजे त्या म्हणत्या फॅमिलीकडे, तर साधारण 10,83,47,000 रुपये एवढे त्यांचे रिटायरमेंटच्या वेळेला कॉर्पस पाहिजे. म्हणजे त्यांना तो 48,30,075 ही रिटायरमेंटची कॉस्ट, आणि त्यावेळी म्हणजे असं नाही होत की तुम्ही प्री रिटायरमेंट मध्येच इन्फ्लेशन नाही, पोस्ट रिटायरमेंटमध्ये इन्फ्लेशन नाही असं नाही होत. तर इन्फ्लेशन हे कायमच आहे, साधारण ते थोडं कमी असेल किंवा जास्त असेल. या केसमध्ये मी पोस्ट रिटायरमेंट इन्फ्लेशन जे आहे ना ते पण 8% धरले, तर कॉर्पस किती गोळा करायला लागणार आहे ह्या फॅमिलीला, तर साधारण त्यांना 10,83,47,000 रुपये गोळा करावे लागतात. आता 12% रेट ऑफ रिटर्ननी 30 वर्षाचं सेव्हिंग
करायचं झालं आणि 10,83,00,000 47,000 गोळा करायचे झाले तर ह्या फॅमिलीला अॅन्युअली 4,853,000 रुपये हे सेव्ह केले पाहिजेत. बघा म्हणजे त्यांना कसं होतंय की त्यांना 30 वर्ष जर का त्यांनी 4,08,053,000 रुपये जर का सेव्ह केले ऍट द रेट ऑफ 12% तर त्यांचा रिटायरमेंट कॉर्पस जो रिक्वायर्ड आहे तो 10,83,47,000 रुपये गोळा होईल. आता ह्या केसमध्ये जरी तुम्हाला आकडे मोठे दिसत असले म्हणून की तुम्ही रिटायरमेंट प्लॅन करताना तुम्ही जितकं अलीकडे कराल तितकं तुमचं अॅन्युअलचं सेव्हिंग अमाऊंट ही कमी कमी होत जाते. आता हे 30 वर्षाचं सेव्हिंग आहे तर साधारण 4,00,000 अमाऊंट येते. आता जर का 6 महिने किंवा 1 वर्ष 2 वर्ष जरी पुढे ढकललं ती ही अमाऊंट जी 4,00,000 ही साधारण 4.5-5 लाखाला टच करू शकते. म्हणून असं म्हटलं जातं की सेव्हिंग जे आहे तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग जे हे तुम्ही जितकं लवकर सुरू कराल तितकं फायद्याचं. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की लाईफ सायकल आणि वेल्थ सायकल कशी होते. आता एज बघा 25 ते 50 वर्ष आहे साधारण. मी याच्यामध्ये लाईफ बेस मध्ये तुमच्या काय काय येतं तर तुमचं लग्न होतं, तुम्ही घर विकत घेता, त्याच्यानंतर मुलांची शाळा चालू असतात, घर, त्याच्यानंतर गाडी घेणं, काही इकडचे बाकीचे खर्च, हा तुमचा ह्या दोन म्हणजे 25 वर्ष जे तुमची पहिली अर्निंगची आहे त्याच्यामध्ये हा पैसे खर्च होतो. आता ही फेज फायनान्शियली कशी धरली जाते तर ही फेज फायनान्शियली ही अक्युम्युलेशन फेज म्हणजे इथे तुमचं अर्निंग जे आहे ना हे राईज होत असतं, त्यामुळे तुम्ही पुढचे जे फायनान्शियल मोठे मोठे गोल्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही पैसे अक्युम्युलेट करत असता. त्याच्यानंतरची जी फायनान्शियल लाईफ फेज येते ती 50 to 60. आता 50 to 60 ही लाईफ फेज जी ही वेगळी धरण्याचं कारण काय तर ह्या फेजमध्ये असं होतं की काही फायनान्शियल गोल जे तुम्ही 20s आणि 30s मध्ये प्लॅन केलेले असतात ना ते इथे अचीव्ह व्हायला सुरुवात होते. म्हणजे जसं की तुमच्या मुलांचे एज्युकेशन आहे, हा जो तुमचा फायनान्शियल गोल आपण तुम्ही 30 मध्ये सुरू केलेला असेल तो इथे तो अचीव्ह झालेला असतो. किंवा मुलांची लग्न आहे होय ते इथे झालेलं असतं. काही केसमध्ये असं होतं की स्वतःचं घर म्हणजे आता बऱ्यापैकी लोक लोन करून स्वतःचं घर घेतात पण एखाद्याने जर का ठरवलं की मी 50-व्या वर्षी स्वतःचं घर घेईन, लोन काढणार नाही पण मी घरासाठी सेव्ह करीन तर त्या माणसाचं फायनान्शियल तो गोल जो आहे तो 50 to 60 मध्ये अचीव्ह झालेला असतो. आणि हीच एजची फेज आहे की ज्या फेजमध्ये आहे ना तुम्हाला असं रिटायरमेंट हे कॉर्नरला दिसत असतं. म्हणजे तुमचा माइंडसेट आहे ना तुम्ही रिटायरमेंट लाईफला हळूहळू प्रिपेअर करत असता. तर ह्या फेजला आम्ही फायनान्शियल फेज मध्ये म्हणतो ट्रान्झिशन फेज. म्हणजे अक्युम्युलेशन फेज आणि तुमच्या पुढची जी फेज आहे की ज्या फेजमध्ये तुम्ही नॉन अर्निंग असता त्या फेज मधलं ट्रान्झिशन आहे ना ते ह्या फेजमध्ये करतो. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ह्या फेजमध्ये तुमच्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्या ऑफ द शोल्डर झालेली असतात पण त्याचबरोबर तुमचं अर्निंग हे पीकला ह्या फेजमध्ये असतं. त्यामुळे ही फेज खूप महत्वाची आहे रिटायरमेंटच्या दृष्टीने. म्हणजे ह्या फेजमध्ये तुम्ही जितकं चांगलं अक्युम्युलेट करू शकाल तितकं तुमचं रिटायरमेंट लाईफ हे बेटर असेल. त्याच्यानंतर 60 to 85, आता ह्या फेजमध्ये काय होतं की तुमची 60 ऍक्च्युअल रिटायरमेंट सुरू होतो. म्हणजे तुम्ही जे अक्युम्युलेट केलंय तुमच्या वर्किंग लाईफमध्ये आणि ट्रान्झिशन लाईफमध्ये ते तुमचं तुम्ही ह्या लाईफ स्पॅनमध्ये हे डिस्ट्रीब्युशन सुरू करता. म्हणजे इथे तुमचं अर्निंग थांबतं आणि तुमचा खर्च जो आहे तो सुरू होतो. तर या फेजमध्ये कसं असतं की तुम्ही स्वतःचा खर्च करत असता, काही वेळा तुम्ही इस्टेट डिस्ट्रीब्युशन पण करत असता, म्हणजे मुलांना काही देणं आहे, त्याच्यानंतर तुम्ही चॅरिटीजला काही देणं आहे, त्याच्यानंतर काही डोनेशन्स करणं आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना मेजर त्या ह्या फेजमध्ये घडत असतात. आणि जसं जसं तुमचं लाईफ हे 80s, 85, 90s जवळ जातं तसं तसं तुमची डिस्ट्रीब्युशन जे पर्सेंट आहे ना ते हळूहळू वाढायला लागतं. तर तुम्ही आता बघितलं की लाईफ फेज आणि फायनान्शियल फेज कसं होत आहे. आता तुम्हाला एक गोष्ट जी महत्वाची आहे की ह्या सगळ्या म्हणजे ही ज्या फेजेस आहेत किंवा हे जे सगळं गोल प्लॅनिंग आहे हे बऱ्यापैकी फेज याच्या गोल प्लॅनिंगच्या ज्या स्टेजेस आहेत त्या सगळ्या गोलला बऱ्यापैकी सेम असतात. त्यामुळे मला असं वाटतंय की आज तुम्हाला गोल म्हणजे काय, गोल प्लॅनिंग म्हणजे काय आणि गोल प्लॅनिंग कसं अचीव आपण करतो हे तुम्हाला नीट लक्षात आलं असेल. मला वाटतंय ह्या गोष्टीचा तुम्हाला आता फायनान्शियल प्लॅनिंगकडे बघताना एक जो एक वेगळा अप्रोच आहे हा तुमचा आता नक्कीच चालू झालेला असता. थँक्यू व्हेरी मच.